दिलेल्या रेषेला समांतर रेषा काढणं या पायाभूत भौमितिक रचनेची पद्धत क्रमांक 3 या भागामध्ये समजावून घेऊया. तर प्रश्न तोच आहे, समान आहे. रेषा ए बीला बिंदू एम मधून समांतर असणारी रेषा सी डी काढा. तर याप्रमाणे पद्धत 3 साठी पहिल्यांदा दिलेली रेषा स्केलच्या मदतीनं काढून घ्या. रेषेच्या बाहेर एक बिंदू एम घेऊया आणि नंतर मग बिंदू एम मधून जाणारी आणि रेषा ए बीला छेदणारी एक रेषा काढूया. तर आता इथं छेदन बिंदूजवळ इथं कितीही मापाचा कोन झाला तरी चालेल, मात्र रेषा बिंदू एम मधनं जायला हवी आणि ही रेषा रेषा ए बीला छेदून जाईल याप्रमाणे एवढ्या मापाची घेऊया. तर दोन्ही बाजूला बाण दाखवूया या रेषेच्या. आता पुढील कृती आपल्याला कंपॉसनं करायची आहे. पाठीमागच्या भागामध्ये कंपॉसच्या मदतीनं दिलेल्या कोणा एवढ्या मापाचा कोण काढला आपण, ही कृती या नंतर आपल्याला करायची आहे. तर आता हा जो कोण आहे या एवढ्या मापाचा कोण कंपॉसच्या मदतीनं आपल्याला बिंदू एम जवळ काढायचा आहे. मग आता त्यासाठी याप्रमाणे कृती करूया. पाठीमागं शिकल्याप्रमाणे ज्या कोणा एवढ्या मापाचा कोण काढायचा आपल्याला, त्या कोणाचा शिरोबिंदू केंद्र कल्पायचा आणि त्या कोणाच्या दोन्ही बाजूला छेदून जाणारा कंस काढायचा. तर याप्रमाणे दोन्ही बाजूला छेदून जाणारा कंस काढूया. आता एवढ्या मापाचा कोण आपल्याला बिंदू एम जवळ काढायचा आहे. मग कंपॉस उचलूया आणि एम हा बिंदू केंद्र कल्पून एक मोठा कंस काढूया. या कोणाची एक बाजू या रेषेवर आहे, बिंदू एम ज्या रेषेवर आहे या रेषेवर या कोणाची एक बाजू आहे. मग साधारणपणे मोठा असा कंस काढूया की तो बिंदू एम ज्या रेषेवर आहे त्या रेषेला छेदून जाईल आणि वरच्या बाजूला पुरेशा प्रमाणामध्ये असेल. आता कंपास उचलूया. पहिला कंस कोणाच्या दोन बाजूंना छेदतोय, पैकी एका बाजूला जिथं छेदतोय या छेदनबिंदूवरती कंपास ठेवूया. तर याप्रमाणे या ही एक बाजू आहे कोणाची आणि कंस या बिंदूमध्ये छेदतोय. आता कंपॉसमध्ये दुसऱ्या छेदनबिंदू इतकं अंतर आपल्याला घ्यायचं आहे. तर बरोबर घेऊया की या छेदनबिंदूतनं कंपॉसनं काढलेला कंस आपला गेला पाहिजे. मग इथं कंस काढूया, तो बरोबर छेदून जाईल या बिंदूला, एवढं अंतर कंपॉसमध्ये घ्यायचं आहे. तर आता तेवढं अंतर घेऊन या छेदनबिंदूमधून जाणारा कंस काढूया. आता हे कंपॉसमधलं अंतर बदलायचं नाही. वरच्या कोणाची एक बाजू आहे आपल्याकडं, कंस त्या बाजूला जिथं छेदतोय हा बिंदू केंद्र कल्पायचा, म्हणजे हा बिंदू. तर हा बिंदू केंद्र कल्पूया आणि पहिल्या काढलेल्या कंसाला छेदून जाणारा कंस काढूया. तर व्यवस्थित लावूया कंपॉस, बरोबर छेदनबिंदू हा केंद्र कल्पूया आणि याप्रमाणे पहिल्या कंसाला छेदणारा कंस काढूया. आता कंपॉसचं काम संपलेलं आहे आपल्या. हा छेदनबिंदू आणि बिंदू एम मधून जाणारी रेषा आपल्याला काढायची आहे. ही रेषा सी डी रेषा ए बीला बरोबर समांतर होईल. आता थोडक्यात याचं कारण समजावून घेऊया.
की हे होणारे दोन व्युत्क्रम कोण आहेत, या छेदिकेमुळं होणारे, या दोन रेषांची ही छेदिका आहे आणि या छेदिकेमुळं होणारी ही व्युत्क्रम कोणांची जोडी आहे. जर व्युत्क्रम कोण एकरूप असतील तर रेषा परस्परांना समांतर, व्युत्क्रम कोण कसोटीनुसार. तर आता हा कंपॉसच्या मदतीनं बरोबर या कोणा एवढ्या मापाचा कोण काढला आपण, याचा अर्थ हे दोन कोण एकरूप आहेत आणि या छेदिकेमुळं होणारे या दोन रेषांच्या ही व्युत्क्रम कोणांची जोडी एकरूप आहे, म्हणून रेषा AB समांतर रेषा CD, व्युत्क्रम कोण कसोटीनुसार.